नमस्कार, मी रवी आंबोरे आणि आपण पाहत आहात साक्षर इंडिया लाईव्ह। जाणून घेऊयात दिवसभरातील ताज्या घडामोडी। मुरम्यामधील सरपंचाचा अजब गजब प्रकार। सरपंच पतीने चक्क सरकारी जागा विकली। मुरमा येथील सरपंचाचे महाराष्ट्र शासनाच्या जागेवर अतिक्रमण करून ती जागा विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस। पैठण तालुक्यातील मुरमा येथील गावातील एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींकडून लहानशी चूक झाली तरी त्याच्यावर दंड आकारला जातो, पण घोळचूक सरपंचानेच केली तर काहीही कारवाई केली जात नाही, उलट अभय दिला जातो। असाच काहीसा प्रकार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील मुरमा येथील ग्रामपंचायतमध्ये घडलाय। येथील महिला सरपंच आणि त्यांच्या पतीने गेल्या काही वर्षांपूर्वी गावातील शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून यावर पक्की घरांसह आवार भिंतीचे बांधकाम केले आहे। महिला सरपंचाने चक्क महाराष्ट्र शासनाच्या जमिनीवर अतिक्रमण करून ती जागा चक्क नातेवाईकाला 2 लाख रुपयांमध्ये विक्री केली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। ग्रामपंचायतच्या सरपंच सिंधुबाई दादासाहेब शिंदे यांच्या पतीने गावातील महाराष्ट्र शासनाच्या जागेवर 50x50 मध्ये अतिक्रमण करून यामध्ये ते राहत होते। सरपंच आणि त्यांच्या पतीने शासकीय जमिनीत मागील काही वर्षांपूर्वी अतिक्रमण केले ही तक्रार गावातील ग्रामपंचायत सदस्य गोपीचंद आहेर यांनी मागील काही महिन्यांपूर्वी छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये केली असता महिला सरपंच आणि त्यांच्या पतीने ग्रामपंचायतमध्ये मनमानी करत चक्क ती महाराष्ट्र शासनाची जागा नातेवाईक सिद्धेश्वर मोहनराव गोरे राहणे देवडी हदगाव तालुका घरसावंगी जिल्हा जालना यांना विक्री केली आहे। गावाच्या प्रथम नागरिकानेच शासकीय जागेवर अतिक्रमण करून ते विक्री करणे म्हणजे ग्रामपंचायत अधिनियमाची पायमल्ली करण्याचा आरोपही गावकऱ्यांकडून केला जातोय। शासकीय जागेवर सरपंचाने अतिक्रमण करून ती विक्री केल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सरपंचावर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे। छत्रपती संभाजीनगर विशेष प्रतिनिधी ज्ञानेश्वर तांबे। मी गोपीचंद गुडू आहेर राहणार मुरमा, ग्रामपंचायत सदस्य। शासकीय जागेवर अतिक्रमण केलं होतं, ती तक्रार मी जिल्हा अधिकाऱ्याकडे दाखल केली होती। त्यानंतर त्यांनी ती जागा विक्री केलेली आहे, तरी आता शासनाने त्यांच्यावर कारवाई करावी अशी माझी विनंती। सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकन, नेव्हर मिस अन अपडेट।